सध्या हळदीला मागणी वाढल्याने दरात प्रति क्विंटलला 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. हळदीला सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. येत्या महिना अखेर देशातील अन्य हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढण्याची शक्यता आहे. पॅकेजिंगसाठी तागाचा वापर बंधनकारक करण्याच्या नियमांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यामुळे अन्नधान्याची 100% पॅकिंग तर साखरेचे 20% पॅकिंग तागाच्या गोण्यात करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा विद्युत पुरवठा गेल्या 24 तासांपासून खंडित आहे, त्यामुळे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं वीज पुरवठा खंडित झाला, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यानुसार सुरू झालेल्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत 148 जणांच्या तक्रारी आल्या. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. त्यातील 47 तक्रारी निकाली निघाल्यात, उर्वरित 101 तक्रारींची चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. लातूर शहरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय. इंडियानगर रस्त्यावरच्या विद्युत तारेवर झाड पडलंय, त्यामुळे रस्त्यालगतच्या डीपीनं पेट घेतला. दरम्यान संपूर्ण शहराची बत्ती गुल झाली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांकडून सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. उल्हासनगरच्या खेमानी परिसरातील 2 शाळांची पुनर्बांधणी 5 वर्षांपासून रखडली आहे. सध्या या शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत स्थलांतरित करण्यात आलंय, मात्र ही शाळा लांब असल्यानं येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे लवकरात लवकर आमची शाळा बांधून द्या अशी विनंती विद्यार्थ्यांनीच केली आहे. विठुळू माऊलीचा गजर म्हणजे